रंजित अरे डायरेक्ट लक्ष देत नाही पोहोचलो मी तो आता येत असलं ते काका काम आहे का ठीक आहे चालेल मग पोहोचलो आहे तो पाठांच्या मध्ये बघतो ते काढायला घेतलं हां कुठे कुठे कोण हातात न लावत मालक गेला कुठे गेला मालक नाही मालक नाही माझ्या गावालाच करायला लागेल यांना उचला की पाट्या काय पाहिलं बघ काय नाही नमस्कार मित्रांनो आम्हाला चिंदीपाडा या गावी बोलावून घेतलंय साप पकडण्यासाठी तर पाट्यांच्या कुठे आहे बघूया कुठल्या जातीचा साप आहे तो व्यवस्थितरित्या हँडल करून जंगलामध्ये सोडून देऊ अशीच आमची व्हिडिओ पुढे पाहत राहा दोन ट्रॅक्टर दोन गाड्या डायरेक्ट नका आत घालू ते काढी घ्याडा इकडे काढू कर साधारण कुठे दिसतंय बघ लागणार नाही आपल्याला पडले ना फटाके नाही नाही आहे एक पाठा राहिला अशीच पाठ महाराजा
भांडल का साप दाखो तो थांबा ना पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे त्याला आपण व्यवस्थित रीत्या हँडल केलेला आहे। तर तो स्पेक्टिकल कोबरा आहे, मराठी मध्ये त्याला नाग म्हणतात। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण त्याला पकडलेला आहे। शिंदीपाडा येथे नारायण भाऊ खुणे शिंदीपाडा यांच्या घरी आम्ही स्पेक्टिकल कोबरा पकडलेला आहे। तर मित्रांनो खूप विषारी असतो तो, तर आम्ही ज्या प्रकारे हँडल करतो त्या प्रकारे कोणी असं कोणाच्या घराच्या आजूबाजूला आल्यास पकडण्याचा प्रयत्न करू नये, कारण आम्हाला 15-20 वर्षाचा अनुभव आहे। अडल्यास त्याला मारू पण नाही आहे, कारण प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे। तर अशा प्रकारे त्याला हँडल केलेलं आहे आम्ही। तर बर्नीमध्ये पॅक करून त्याला आता फॉरेस्टमध्ये सोडू। अशीच आमची व्हिडिओ पुढे पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आहे का बर्नी भाऊ, बघा कुठं दुकानात बर्नी मावल का तू? हो हो मावल मावल इकडे तर उठते इकडे भाऊ छत्री नाना ओपन करो आपली किती वाजता तुम्ही पुट्टा ए अशा प्रकारे आपण जंगलामध्ये पोहोचलेलो आहोत। शिंदेपाडा गावी पकडलेला साप त्याला आपण व्यवस्थित रित्या सोडणार आहोत।